नमस्कार मैत्रिणींनो कुकविथ क्षमामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी संक्रांत स्पेशल काही रेसिपीज घेऊन आलेली आहे चला तर मग सुरुवातीला आपण तीळ शेंगदाण्याची वडी कशी बनवायची आहे ते बघायचं आहे त्यासाठी आपल्याला एक वाटी तिळ एक वाटी शेंगदाणे छोट्या वाटीने एक वाटी तूप एक वाटी खोबराखीस इलायची पूड आणि दोन वाट्या गुळ घ्यायचे आहेत ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने दोन वाट्या गुळ घ्यायचे आहे आता आपल्याला शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तीळ भाजून घ्यायचे आहेत आणि भाजल्यानंतर आपल्याला आता शेंगदाण्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि दोन्ही मिश्रण बारीक करायचे आहेत सुरुवातीला आपण शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत आणि शेंगदाणे बारीक केल्यानंतर तीळ बारीक करून घ्यायचे आहेत आता दोन्ही मिश्रण आपल्याला एकत्र करायचे आहे आणि एकत्र केल्यानंतर आपल्याला या दोन्ही मिश्रणामध्ये थोडा थोडा गूळ टाकून पुन्हा बारीक करायचं आहे याला तेल सुटेपर्यंत म्हणजे ओलसरपणा येईल पर्यंत आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत अर्ध मिश्रण टाकायचं आहे आणि अर्धा गोळ टाकायचा आहे आणि आता याला ओलसरपणा हे बघा या पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता पूर्ण साहित्य एका परातीमध्ये ओतायचं आहे आणि यामध्ये वितळलेलं तूप टाकायचं आहे एक वाटी तूप टाकायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित वडी बनेल या पद्धतीने मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि एका ट्रेला तूप लावून मिश्रण थापून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून वडी आपल्याला थापायची आहे वाटीने दाबायचं आहे छान प्रेस करायचं आहे म्हणजे आपली वडी जी आहे ती व्यवस्थित तयार होईल आणि वरून आपल्याला खोबराकीस टाकायचं आहे आपल्याला बारीक खोबराकीस घ्यायचं आहे छान एकवाटी खोबराकीस घ्यायचं आहे आणि वरून टाकून व्यवस्थित दाबायचा आहे तो खोबराकीस आता याच्या वड्या पाडायच्या आहेत हे बघा छान वड्या तयार झालेल्या आहेत मऊ अशा तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा वड्या तयार झालेल्या आहेत खायला अतिशय चविष्ट लागतात म्हणून तुम्ही नक्की करून बघा आता आपण दुसरी रेसिपी जी आहे ती शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची आहे ते बघायचं आहे शेंगदाण्याची चिक्की बनवण्याकरिता आपल्याला शेंगदाण्याचा खूट घ्यायचा आहे एक वाटी शेंगदाण्याचा कूड घ्यायचा आहे आणि एक वाटी साखर घ्यायची आहे म्हणजे जेवढं आपण कूड घेतलेलं आहे तेवढंच साखरेचं प्रमाण घ्यायचं आहे प्रमाण आपल्याला बरोबर घ्यायचं आहे आणि तूप घ्यायचं आहे एक चम्मच आपल्याला तूप घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे आणि एक चम्मच तूप टाकायचं आहे आणि आता हे मिश्रण जे आहे ते सतत हलवायचं आहे थांबायचं नाही आहे आता गॅस सुरू केल्यानंतर आपल्याला थांबायचं नाही आहे सतत फिरवायचं आहे साखर जशी जशी गरम होईल तसं तसं साखरेला पाणी सुटेल सुरुवातीला याचे गोळे तयार होतात छोटे छोटे गोळे तयार होतात आणि नंतर हे जे गोळे आहेत हे वितळतात आता हे बघा हळूहळू साखरेला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे मंदाचेवर आपल्याला साखरेचं पाणी करून घ्यायचं आहे पाक बनवून घ्यायचं आहे थोडा वेळ लागतो घाई करायची नाही आहे गॅस मोठा करायचा नाही आहे नाहीतर आपली साखर जी आहे ती जळून जाईल आता जे थोडे थोडे गोळे जे आहेत ते पूर्ण गोळे वितळून घ्यायचे आहेत हळूहळू पूर्ण गोळे वितळतात आणि पूर्ण गोळे वितळल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला मिश्रण होतायचं आहे जे आपण शेंगदाण्याचा कूट बारीक करून ठेवलेला आहे ते मिश्रण याच्यामध्ये टाकायचं आहे ते टाकण्याआधी आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि याची वडी बनवण्याकरिता आपल्याला पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे आधीच आधीच तूप लावून तयार ठेवायचं आहे कारण ही प्रोसेस फास्ट अस फास्ट करायची असते नाही तर वडी जी आहे ती कडक बनते म्हणून आपल्याला आधीच तूप लावून ठेवायचं आहे लाटण्याला आणि पोळपाटाला आपल्याला ओट्यावर जर करायचं असेल तर ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावर तूप लावून घ्यायचं आहे ही चिक्की आपण ओट्यावर सुद्धा करू शकतो हे बघा पूर्णपणे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्याआधी गॅस बंद करायचं आहे आणि लगेचच आता आपल्याला पोळपाटावर हे मिश्रण ओतायचं आहे कारण हे मिश्रण लवकर थंड होतं आणि कडक होतं म्हणून पटकन ओतल्यानंतर लगेचच आपल्याला लाटायचं आहे आता ही लाटल्यानंतर आपल्याला थोडी पातळ करायची आहे पातळ जर केली चिक्की चिक्की जेवढी पातळ असेल तेवढी ती खुसखुशीत होईल आता पटकन लाटून घ्यायची आहे आणि चाकूने काप करायची आहेत ओलसरपणा असतानाच आपल्याला याची काप करायची आहेत एकदा आकार दिला तर ती तुटायला सोपी पडते आणि नंतर काप केल्यानंतर तिला थंड होऊ द्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याच्या आपोआप वड्या ज्या आहेत त्या बाहेर पडतात तुटत नाही हे बघा या पद्धतीने आपल्याला ओलसरपणा असतानाच पटापट चाकूने काप करायचे आहेत आता काप केल्यानंतर आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे याचा रंग पण चेंज होतो आणि छान हे बघा आपोआप छान अशा वड्या बाहेर पडतात तुटत नाही आता एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर आपली तीळ शेंगदाण्याची चिक्की आता आपल्याला बनवायची आहे यानंतर आता आपण तिळ शेंगदाण्याची चिक्की बनवायची आहे त्यासाठी आपण मोठ्या वाटीने एक वाटी तिळ घेतलेले आहेत आणि छोट्या वाटीने एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता तिळ आणि शेंगदाणे दोन्हीही आपल्याला मंद याच्यावर भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला तीळ बारीक करायचे नाही आहे तीळ आपल्याला तसेच ठेवायचे आहेत आणि शेंगदाणे जे आहेत ते खलबत्त्यात आपण जाडसर बारीक करायची आहेत आए। याच्यामध्ये आपण या चिक्की बनवण्याकरिता आता आपण मिक्सरचा अजिबात वापर केलेला नाही आहे या चिक्कीकरिता हे बघा जाडसर कूट केलेलं आहे आणि आता दोन्ही मिश्रण एकत्र केलेलं आहे आता आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे तुम्ही कुठलंही एक माप बनवायचं आहे ग्लास वाटी किंवा कुठलंही जर दोन ग्लास असेल तर दोनच ग्लास साखर घ्यायची आहे हे बघा मी एक मोठी वाटी आणि एक छोटी वाटी मिश्रण आहे त्यामुळे एक मोठी वाटी आणि एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे जर तुम्ही हे मिश्रण ग्लासने मोजलं जेवढं ग्लास मिश्रण आहे तिळ आणि शेंगदाणा तेवढीच साखर घ्यायची आहे आता आपल्याला एक जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये साखर ओतायची आहे आता जाड कढई घ्यायची आहे आणि साखर आणि तूप टाकायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे तूप टाकायचं आहे आणि तुपामुळेच आपल्या साखरेला पाणी सुटेल ओलसरपणा येईल आणि तुपामुळे आपली जी चिठी आहे ती खायला पण अतिशय चविष्ट लागते तुपामुळे आता आपण याच्यामध्ये दोन चम्मच तूप टाकलेलं आहे आता सतत फिरवायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे गॅस मोठा करायचा नाही आहे हलवत राहायचं आहे सतत आणि कमी गॅसवरच आपल्याला हे बघा आता याच्यामध्ये छोटे छोटे गोळे झालेले आहेत सुरुवातीला गोळे होतात आणि नंतर गोळे झाले तरी काही हरकत नाही आहे ते आपल्याला पूर्णपणे गोळे जे आहेत ते फोडून घ्यायची आहेत म्हणजेच आपोआप हे गोळे फुटतात आणि याचं पाणी होते हे बघा पूर्ण गोळे जे आहेत ते मिक्स करायचे आहेत आणि वितळवून घ्यायचे आहेत पूर्ण गोळे गॅस कमीच ठेवायचा आहे गॅस मोठा ठेवायचा नाही आहे पूर्ण गोळे वितळल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला मिश्रण टाकायचं आहे तिळ आणि हे बघा पूर्ण हळूहळू हळूहळू गोळे जे आहेत ते कमी होत आहेत त्याआधी आपल्याला तूप लावून ठेवायचं आहे हे मिश्रण जास्त असल्यामुळे आपल्याला पोळपाटावर ही व्यवस्थित होणार नाही म्हणून आपण ओट्यावर ही वडी चिक्की बनवायची आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे पूर्ण गोळे जे आहेत ते पूर्ण वितळलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण पूर्ण मिश्रण ओतायचं आहे तिळ शेंगदाण्याचं तूप लावून ठेवलेलं ला आहे आधीच आपण ओट्याला आता हे मिश्रण ला ला जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे फास्ट करायचं आहे मिश्रण मिक्स थंड होऊ द्यायचं नाही आहे आणि लगेचच तूप लावलेल्या जागेवर ओतायचं आहे हे बघा मिश्रण मिक्स झालेलं आहे लगेचच तूप लावलेल्या जागेवर ओतायचं आहे आणि लाटायचं आहे आणि याला आकार द्यायचा आहे पाहिजे तो आकार द्यायचा आहे आपल्याला ही बघा आता आपली चिक्की जी आहे ती तयार झालेली आहे आता याला थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे आपोआप वड्या ज्या आहेत ते आपल्या सुटतात आणि व्यवस्थित तुटल्या जातात ही बघा आता आपली तीळ आणि शेंगदाण्याची चिक्की जी आहे ती तयार झालेली आहे यानंतर आपल्याला राजगिरा आणि शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची आहे ते बघायचं आहे राजगिरा आणि शेंगदाण्याची चिक्की बनवण्याकरिता आपल्याला राजगिरा घ्यायचा आहे एक वाटी राजगिरा आणि एक वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आता आपल्याला एका भांड्यामध्ये साखर टाकायची आहे आणि एक चम्मच तूप टाकायचं आहे साखर आणि तूप टाकल्यानंतर मिश्रण फिरवायचं आहे आणि याचं पाणी बनवून घ्यायचं आहे पाक बनवून घ्यायचा आहे आता गॅस सुरू केल्यानंतर थांबायचं नाही आहे हे बघा सुरुवातीला हे जे गोळे झालेले आहेत हे पूर्णपणे वितळवून घ्यायचे आहेत कमी गॅसवरच हे गोळे वितळवून घ्यायचे आहेत गोळे झाले तरी काही हरकत नाही आप आहे आपोआप वितळतात गॅस मोठा नाही करायचा आहे हळूहळू फिरवायचं आहे आपोआप गोळे वितळतात आणि पूर्ण गोळे वितळल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये मिश्रण टाकायचं आहे फिरवत राहायचं आहे थांबायचं नाही आहे पूर्ण गोळे वितळल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये गॅस बंद करून शेंगदाण्याचा कूट आणि राजगिरा टाकायचा आहे आणि मिश्रण मिक्स करायचं आहे आणि लगेचच आपल्याला मिश्रण जे आहे पोळपाटावर किंवा ओट्यावर आधीच तूप लावून घ्यायचं आहे आणि पटकन मिश्रण ओतल्यानंतर लगेचच आकार देऊन लाटण्याने पसरवून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे थंड झाल्यानंतर लगेचच कडक होते आता आपल्याला आकार द्यायचा आहे आणि लाटण्याने पटकन लाटून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला आकार देऊन लाटून घ्यायचं आहे पुलसरपणा असतानाच याला आकार द्यायचा आहे आणि नंतर पूर्ण थंड झाल्यानंतर आपोआप त्या वड्या बाहेर पडतात तुटत नाही आकार दिल्यामुळे म्हणून आकार पटापट द्यायचा आहे साईडच्या कडा ज्या आहेत त्या बाजूला काढून घ्यायचे आहेत हे बघा आकार दिल्यामुळे आपल्या वड्या ज्या आहेत चिक्की जी आहे ती पटापट तुटते आणि व्यवस्थित निघते चला तर आपली राजगिऱ्याची आणि शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे यानंतर आता आपल्याला पाकाची श साखरेची पाकाची शेंगदाण्याची चिक्की बनवायची आहे आता याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर करायचा आहे ही चिक्की बनवण्याकरिता याच्यासाठी आपण पाण्याचा वापर करायचा आहे सुरुवातीला एक वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवरच खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि साल काढून घ्यायची आहेत आता आपल्याला पाक बनवायचा आहे त्यासाठी आपण एक वाटी पाणी घेतलेलं आहे याच वाटीने पाणी घ्यायचं आहे आणि याच वाटीने तेवढीच साखर घेतलेली आहे ज्या वाटीने पाणी घ्यायचं आहे त्याच वाटीने साखर घ्यायची आहे तुम्ही कुठलंही एक माप करायचं आहे आता हे बघा सतत फिरवायचं आहे आणि हे बघा आता पाणी दिसत आहे पण यानंतर आपल्याला पाक जो आहे तो हे बघा या पद्धतीचा पाक आपल्याला जेव्हा दिसेल तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे आपण शेंगदाणे जाडसरच बारीक करायची आहे वाटीने साल काढून घ्यायची आहे आणि जाडसर बारीक करायची आहे वाटीने खलबत्त्यात कुटायचं नाही जास्त बारीक कूट करायचं नाही आहे किंवा मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करायचं नाही आहे हे बघा आपल्याला खाली पांढरं मिश्रण झालेलं तयार दिसत आहे या पद्धतीचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे हे बघा पांढरेपणा दिसत आहे कढईला लागलेला एवढं ला। पाक तयार झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि शेंगदाणे ओतायची आहे आता दोन मिनटं फिरवल्यानंतर व्यवस्थित मिश्रण मिक्स झाल्यानंतर ताटाला तूप लावून किंवा ट्रेला एखाद्या तूप लावून मिश्रण ओतायचं आहे आणि आकार द्यायचा आहे वडीचा आकार द्यायचा आहे फास्ट करायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण जे आहे ते कडक होणार नाही हे बघा आता आपण व्यवस्थित आकार दिल्यानंतर लगेचच चाकूने काप करायचे आहेत म्हणजे आपलं मिश्रण कडक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे ही प्रोसेस फास्ट करायची आहे पटकन चाकूने काप केल्यानंतर हे बघा या पद्धतीने आपली चिक्की जी आहे ती व्यवस्थित मग थंड झाल्यानंतर निघते म्हणून आपल्याला फास्ट चाकूने काप करायचे आहेत ओलसरपणा असतानाच हे बघा आता आपली चिक्की तयार झालेली आहे आता यानंतर आपण मुरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे आहेत ते बघायचं आहे मुरमुऱ्याचे लाडू बनवण्याकरिता आपण एक पायली मुरमुरे घेतलेले आहेत आणि एक वाटी साखर घेतलेली आहे आता आपल्याला एक जाडबुडाची कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे आता आपण गूळ टाकल्यानंतर कमी गॅसवरच आपल्याला गूळ जो आहे तो हलवत राहायचा आहे हे बघा आता गुळाला पाणी सुटलेलं आहे एक चम्मच तूप टाकायचं आहे आता गुळाचा पाक तयार झालेला आहे पूर्णपणे गुळाचे जे गोळे आहेत ते पूर्णपणे वितळवून घ्यायचे जार आहेत हे बघा आता एक वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाक झालेला आहे का ते बघण्याकरिता आपल्याला थोडा थेंब टाकायचा आहे गुळाचा हे बघा आता तसा गोळा तयार होतो तेव्हा आपला गुळाचा पाक तयार झालेला आहे असं समजायचं आहे म्हणजे आपले लाडू व्यवस्थित तयार होतात आता गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण खाली ओतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला मुरमुरे टाकायचे आहेत आणि मुरमुरे टाकल्यानंतर आपल्याला पटापट मिक्स करायचं आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे आपल्याला मिश्रण थंड होऊ द्यायचं नाही आहे गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहेत आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडा पाण्याचा हात घेऊन कारण मिश्रण जे आहे ते खूप गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला ला लाडू बनवायचे आहेत हलक्या हाताने लाडू बनवायचे आहेत अगदीच हलक्या हाताने बनवायचे आहेत दाबायचं नाही आहे हे बघा या पद्धतीने आता आपण पूर्ण मिश्रणाचे लाडू बनवून घ्यायचे आहेत मिश्रण गरम आहे म्हणून लाडू बनवायच्या आधी थोडं पाणी लावायचं आहे आणि आता थोडं मिश्रण घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर लाडू बनत नाही म्हणून आपल्याला पटापट हे लाडू गरम असतानाच बनवायचे आहेत हे बघा आता आपण पूर्ण मिश्रणाचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत आपण आता पूर्ण मिश्रणाचे लाडू तयार करून घेतलेले आहेत चला तर मग तुम्हाला आजची माझी ही रे संक्रांत स्पेशल रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदाच असाल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब फ्री आहे फुकट आहे निशुल्क आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर